बीदर लोकसभा आम चुनाव की 4 जून को बीवीबी कॉलेज बीदर में होने वाली मतगणना के मद्देनजर सोमवार को अंतिम चरण की तैयारियों की समीक्षा की। बीदर शहर के भूमरेड्डी कॉलेज में जिला निर्वाचन अधिकारी गोविंद रेड्डी ने बीदर लोकसभा आम चुनाव की मतगणना के अंतिम चरण की तैयारियों की जानकारी दी और पत्रकारों से बात की। बीदर लोकसभा चुनाव की मतगणना के लिए 408 कर्मचारी तैनात किए गए। कुल 20 राउंड में गिनती होगी। बीदर लोकसभा निर्वाचन क्षेत्र के कुल 8 विधानसभा निर्वाचन क्षेत्र काउंटर हॉल तैयार किए गए हैं और पोस्टल बैलेट और ईटीपीवीएस के लिए एक एक मतगणना कक्ष होगा। उन्होंने कहा कि प्रत्येक टेबल के लिए सारी सामग्री पहले ही दे दी गई है। मतगणना कर्मियों को 2 चरणों में प्रशिक्षण दिया गया। जून 4 तारीख को सुबह 7 से 15 बजे तक स्ट्रांग रूम खोले जाएंगे। बैठक में प्रत्याशियों व चुनाव एजेंटों को सारी जानकारी दी गई। उन्होंने कहा कि चुनाव आयोग का निर्देश है कि केवल मीडिया सेंटर में ही मोबाइल फोन का इस्तेमाल किया जाए और इसकी जानकारी मीडिया प्रतिनिधियों को पहले ही दे दी गई है। मत एणिके संबंध भूमरेड्डी कॉलेज सकल सिद्धतेगळन्नु माडिकोंडिद्देवे। 8 असेंबली कॉन्स्टिट्यूएंसी कंट्रोल यूनिट मूलक मशीन मत एणिकेगागि नावु कौंटिंग हाल्गळन्नु रेडी माडिद्देवे। ಒಂದು ಪೋಸ್ಟಲ್ ಬ್ಯಾಲೆಟ್ ಸಂಬಂಧ ಕೌಂಟಿಂಗ್ ಆಗಲಿದೆ, ಇನ್ನೊಂದು ಇಟಿಪಿಬಿಎಸ್ ಸರ್ವಿಸ್ ವೋಟರ್ಸ್ನಿಂದ ಬಂದಿರೋ ಪೋಸ್ಟಲ್ ಬ್ಯಾಲೆಟ್ ಅವರು ಸ್ಕ್ಯಾನಿಂಗ್ ರೂಮ್ಗೆ ನಾವು ಸಕಲ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಸಹ ಈಗಾಗಲೇ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಟೇಬಲ್ಗೆ ಕೊಡೋ ಎಲ್ಲ ಮೆಟೀರಿಯಲ್ಗಳನ್ನು ಸಹ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸೊ 2 ಹಂತದ ತರಬೇತಿಯನ್ನು ಸಹ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಸೊ ನಾಳೆ ಮುಂಜಾನೆ 7:15 ಗಂಟೆಯಿಂದ ನಾವು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ರೂಮನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕುರಿತು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಷನ್ ಏಜೆಂಟಿಗೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ವಿವರಗಳನ್ನು ಅವರಿಗೆ ನೀಡಿದ್ದೇವೆ. ಮೀಡಿಯಾ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಸಹ ನಾವು ಮೀಡಿಯಾಕ್ಕೆ 3 ಟಿವಿ ಮತ್ತು 2 ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಯೂನಿಟ್ಗಳನ್ನು ನಾವು ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಮೀಡಿಯಾದವ್ರಿಗೆ ಮೀಡಿಯಾ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ಬಳಸ್ಕೊಬೇಕಂತೇಳಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ ನಿರ್ದೇಶಿಸಿದೆ, ಅದನ್ನು ಸಹ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಕಳೆದ ಸಲ MLA ಚುನಾವಣೆ ಮತ್ತೆ ಇದು ಅತ್ಯಂತ ಸುಸಜ್ಜಿತವಾಗಿ ಮತ್ತು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲದ ಆಗಿತ್ತು. ಅದೇ ರೀತಿ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯ ಮತ ಎಣಿಕೆಯನ್ನು ಸಹ ಸುಸಜ್ಜಿತವಾಗಿ ಶಾಂತಿಯಿಂದ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಗಳಿರಲಾರ್ದಂಗೆ ಮಾಡುವ ವಿಶ್ವಾಸ ನಮಗೆ.